आणि दत्ता दळवी यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे. दळवींसोबत झालेल्या कारवाईचा न्याय सत्ताधारी आमदारांसोबत झाला पाहिजे असंही विनायक राऊतांनी म्हटलंय. तर फायरिंग संदर्भात सदा सरवणकरांबद्दलचा रिपोर्ट आला, कारवाई झाली नाही असंही राऊत म्हणतायत. विनायक राऊत त्या वक्तव्याचं समर्थन नाही, परंतु हाच न्याय त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सुद्धा लावला पाहिजे. सदा सरवणकरनी दादर पोलीस स्टेशनला थेट फायरिंग केली, त्याचा रिपोर्ट आला, पण अद्यापही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. मग एकाला एक न्याय, स्वतःचा तो बाबा आणि दुसऱ्याचा तो कार्टे, हा कशाचं धोतक आहे. तर विनायक राऊत हे आता नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. विनायक राऊत यांच्या या पाहणी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. इगतपुरी परिसरातील वाघेरे गावामध्ये राऊत हे भात शेतीची पाहणी करतायत आणि पावसामुळे या संपूर्ण भागामध्ये शेतीत पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर खासदार विनायक राऊत हे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते दाखल झालेत. त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. इगतपुरीमध्ये त्यांनी सुरुवातीला ही पाहणी केली. तालुक्यातील दोन गावांच्या भात उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आम्ही गेलो आणि ते भात आणि ती अवस्था पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यामध्ये म्हणजे आम्हाला ते पाहून असं झालेलं आहे, पूर्ण वर्षभराची जी कमाई आहे ह्या भात उत्पादक शेतकऱ्यांची ही पूर्णपणे अवकाळी पावसाने गारपिटीने नष्ट झालेली आहे. पण इथल्या शेतकऱ्यांची विचारपूस करायला साधा जिल्हाधिकारी आला नाही, कृषी अधिकारी आला नाही, विमा कंपनीचा कोणताही अधिकारी इथे आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची एक क्रूर थट्टा ह्या मिंद्या सरकारने चालवलेली आहे.